नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जरांगी आणि भुजबळांमध्ये वार पलटवार रंगलेत. आम्हाला लढण्यासाठी दोन वाघ पुन्हा मैदानामध्ये हवेत असं भुजबळांनी म्हटलं. मी कच्च्या आईचं दूध प्यालेलो नाही, मी पण वाघच आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. ओबीसींची मोट बांधण्याचा प्रयत्न करू नका असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्ही विधानसभा जायचं नाही, आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 असतील तर आमचा एक सुद्धा नको आहे. आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला आरक्षण पाहिजे. मागणी तुम्हाला करावी लागेल, आम्हाला करावं लागेल, ते लढाई लागेल. म्हणून मी सांगितलं लढाई संपलेली नाही, सुरुवात आहे. आपल्याला हा बनवा आपल्या हक्काचा पेटवावाच लागेल. तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत. पान तुम्ही आम्हाला चूच करतान फडणवीस साहेब, आणि त्यांना चूच करतान, आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतान, आणि काय नेरेटिव्ह काय भरून काढायचा म्हणले तुम्ही त्या नादात. तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब, तर ह्या नावाखाली पाठबळांधारातून त्यांना देताल, आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला, आणि ओबीसीचे मोड बांधायला काम करताल. ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही. जंग लगी तलवार, जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी. कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी. वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय तो, तू झोप घरात पांढरे मिशा करू, आणि लोकात लाव झुंज लाव मारा माऱ्या, तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात. हे त्याचं कामच. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत आणि रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचेच आहे तुला, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तू दंगल घडून आणणार आहे, याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन दे नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला.